नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. जादुई शर्ट करणार महिलेचे संरक्षण. पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांनी बनवला अनोखा शर्ट. अलिबाग मध्ये रंगणार शोध मराठी मनाचा 3 दिवसीय संमेलनाचे आयोजन. पिंपरी चिंचवड मधील 300 पेक्षा जास्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बघितला मर्दानी 2. आणि प्रगती विद्यालयात पोलीस परेडचे आयोजन. महिलांवरील अत्याचाराच्या घटना ऐकून सामान्य नागरिकातून महिला संरक्षणाचा विषय ऐरणीवर आलाय. महेश रेडे याने महिलांशी छेडछाड करताना कपड्याला हात लावताच विजेचा धक्का बसणारे जादुई शर्टची निर्मिती केली आहे. महेश रेडे याला पहिल्यापासून विज्ञान विषयाची आवड. महेशने टाकाऊ पदार्थापासून अवघ्या 300 रुपयात जादुई शर्ट बनवला आहे. त्यात रबर, कागद, ट्रान्झिस्टर, वीज वाहक वायरचा वापर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषद व पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभागाच्या सहकार्याने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 325 प्रकल्पाचे सादरीकरण केले. यामध्ये महिलांच्या संरक्षणासाठी तयार केलेला जादुई शर्ट प्रदर्शनात उत्सुकतेचा विषय ठरत आहे. आयशर या विज्ञान संस्थेत भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनात जादुई शर्ट प्रकल्प मांडण्यात येणार आहे. या शर्टची निर्मिती करताना रेडे याला पिंपळे गुरव माध्यमिक शाळेच्या विज्ञान शिक्षिका जाधव तसेच मुख्याध्यापक मखदूम यांचे मार्गदर्शन मिळाले. हैदराबाद येथील डॉक्टर महिलेवर अत्याचाराच्या घटनेमुळे व्यथित होऊन संकटकाळी महिलांच्या स्वरक्षणासाठी हा शर्ट मी तयार केला आहे. हा शर्ट कापडापासून बनवता येतो. महिलेने संकटकाळी शर्टवरील बटन दाबल्यास वीज प्रवाहित होईल आणि हात लावल्यास विजेचा धक्का बसेल. मला भविष्यात विविध विषयांवर संशोधन करायचे आहे, असे महेश रेडे यांनी म्हणले. मला प्रोजेक्ट करण्याची खूप आवड आहे. ह्यावेळेस सायन्स एक्झिबिशनसाठी मी स्वसंरक्षण कवच तयार केलं आहे. त्याचं कार्य आहे महिलेचे संरक्षण करणे. त्याचबरोबर आपले बाहेर जर एक वॉचमॅन, उद्योगपती इत्यादींचे पण ते रक्षण करू शकते. जर एखादी व्यक्ती रात्रीच्या वेळेस जर इतर रात्रीच्या वेळेस जर फिरत असेल तर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो. जर इतर वेळेस जर पाहिलं तर असा व्यक्ती कोण नसू शकतो तिथे तिचे संरक्षण करण्यासाठी. त्यामुळे मी हा स्वसंरक्षण कवच तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये एक ट्रान्झिस्टर फिट आहे. त्या ट्रान्झिस्टरला 9 व्होल्ट डेटा पॉवर बँक ह्याची पॉवर दिल्यास विजेचा धक्का जोरामध्ये फेकतो ते. मग त्यानंतर फॉईल पेपरला कुणी हात लावताच त्याला शॉक लागतो. आणि जर तुमचा जर प्रश्न असेल की जर त्याच व्यक्तीचा जर हात लागला तर त्या व्यक्तीला करंट का नाही लागला, कारण की आतमधनं प्लॅस्टिक कोटिंग, रबर कोटिंग हे केलेलं आहे. जागतिक मराठी अकादमी, PNP, सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ आणि CFTI यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 ते 9 जानेवारी रोजी शोध मराठी मनाचा जागतिक दर्जाचे संमेलन PNP नाट्यगृह चेंडरे अलिबाग येथे आयोजित करण्यात आलंय. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याची जगभरात जपणूक, संवर्धन आणि वृद्धिंगत व्हावी याकरिता जागतिक मराठी अकादमीची स्थापना करण्यात आली. या उद्दिष्टाने प्रेरित होऊन जागतिक मराठी अकादमी गेले 16 वर्ष शोध मराठी मनाचा या नावांची जागतिक मराठी संमेलनं महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आयोजित करत आहेत. या संमेलनात चित्रपट, नाट्य, साहित्य, कला, उद्योग आदी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या जगभरातील मराठी मान्यवरांचा सहभाग असतो. 17वं संमेलन शोध मराठी मनाचा हे अलिबाग येथे 7, 8 आणि 9 जानेवारीला आयोजित करण्यात येत आहे. या संमेलनाचं अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवी, दिग्दर्शक नागराज मंजुळे हे भूषवणार आहेत. तर या संमेलनात देश विदेशातील अनेक मराठी बांधव सहभागी होणार आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मराठी कर्तृत्ववान मराठी अशा लोकांच्या मुलाखती हे या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे. संमेलनामध्ये यांनी ज्या पद्धतीची त्यांच्या आयुष्याची जडणघडण झालेली आहे ती त्यांनी व्यक्त करावी. आम्हा तरुणांना इथे महाराष्ट्राला एक जगण्याची नवी दिशा मिळावी हा या संमेलनाचा उद्देश आहे. हे संमेलन सगळ्या क्षेत्रातील लोकांसाठी आहे. उद्योग, साहित्य, कला, चित्रपट, रंगभूमी, क्रीडा, सामाजिक जाणीवा अशा पद्धतीचे हे संमेलन आहे. या संमेलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं. अलिबाग एक तसं सुंदर पर्यटन स्थळ आहे, चांगला समुद्रकिनारा आहे आणि लोक मुद्दामहून तिथं भेट देण्यासाठी नेहमी येतच असतात. आपण जर 7, 8, 9 जानेवारी तिथे आलात त्या दरम्यान आपल्याला संमेलनाचाही आनंद उपभोगता येईल.
पिंपरी चिंचवड शहरातील 300 पेक्षा जास्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून मर्दानी 2 हा चित्रपट दाखवण्यात आलाय. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील या चित्रपटाचा भरपूर आनंद लुटलाय. पोलीस खात्यात महिला असो की पुरुष या दोघांनाही दिवस रात्र धावपळ असते. अशा धावपळीच्या कामकाजातून वेळात वेळ काढून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना थोडा वेळ मनोरंजन करता यावं आणि त्यांचं मनोबल वाढावा यासाठी पोलीस आयुक्त संदीप विष्णू यांच्याकडून स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील विविध खात्यात कार्यरत 300 पेक्षा अधिक महिलांना मर्दानी 2 हा चित्रपटाचा आनंद लुटता आला. माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री संदीप बिष्णोई सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे सरांनी हा उपक्रम महिला कर्मचारी त्याचप्रमाणे आयुक्तालयामधील महिला अधिकारी यांचं मनोबल वाढवावं त्याचप्रमाणे या शोद्वारे थोडासा विरंगुळासुद्धा त्यांना मिळावा म्हणून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आयनॉक्समध्ये. महिलांना फील्डवर नेहमी मर्दानी रूप घ्यावं लागतं, त्यातच कामाचा ताणतणाव कमी व्हावा यासाठी महिलांना मर्दानी चित्रपट दाखवण्यात आलाय. त्यावेळी पोलीस आयुक्ताचे महिला कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केलाय. सोबतच मर्दानी चित्रपट बघून आमच्यात पुन्हा एक नवीन जोश निर्माण झालाय असे काही कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. CP साहेबांनी जे आज आमच्यासाठी एक मोहीम दाखवलेली आहे मर्दांगिनी, हे पिक्चर खरंच खूप पाहण्यासारखं आहे. आणि आमच्याकडे CP साहेबांनी एक कुठंतरी लेडीजला रुणंगळा किंवा मनोरंजन किंवा ताणतणाव शारीरिक व मानसिक कमी व्हावं म्हणून जे हे नियोजन केलेले ते खरंच योग्य आहे. आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे माननीय श्री संदीप विष्णोई साहेब पोलीस आयुक्त यांनी जो हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे तो खरोखरच प्रशंसनीय आहे. कारण इतर वेळी सगळेच ऑफिसर लेडीज ऑफिसर आहे आणि जेंट्स ऑफिसर हे नेहमी कामात असतात, तर लेडीज ऑफिसर संदर्भात पण चित्रपट आहे आणि पोलीस रिलेटेड फील्डशी आहे, त्याच्यामुळं त्यातून पण आता आम्ही इतर वेळी आमचे सिनियर ऑफिसर असतात त्यांच्याकडून प्रेरणा घेतच असतो, पण ह्या मूवीमुळं पण आम्हाला सगळ्यांना अजून एक प्रेरणादायीच आहे आणि खरोखरच छान उपक्रम आहे. त्याबद्दल मी माननीय CP साहेबांचे सुद्धा खूप आभार मानतो. बहुत खुशी की बात है कि ये मर्दानी जो मूवी है हमें सब लेडीज़ ऑफिसर को और सब लेडीज़ कांस्टेबल लोग इनको इनवाइट किया है यहाँ पे ये देखने के लिए. एक्चुअली ये बहुत सही बात है. रियल लाइफ में हर एक महिला उसने मर्दानी का ही रूप धारण करना है, क्योंकि जो क्राइम क्रिमिनल जो क्रिमिनल मतलब जो क्राइम लेडीज़ के बारे में अभी जो इतना ज़्यादातर बढ़ रहा है उसी वजह से पूरा लेडीज जितना ही पब्लिक है और पूरे लेडीज़ ऑफिसर मतलब लेडीज़ कर्मचारी ऑल लेडीज़ स्टाफ को मेरा ये कहना है कि आपने मर्दा नहीं मतलब ये दिखाना नहीं है तो करके नहीं करके दिखाना है. ये तो अनोखा प्रयोग है ही. ये हमारे संदीप बिश्नोई सर जो हमारे पुलिस आयुक्त हैं उन्होंने ये प्रोग्राम अरेंज किया है. उनकी ये संकल्पना है कि थोड़ा सा लेडीज़ को थोड़ा सा कहा तो आराम मिलना चाहिए या उन्होंने इन्जॉय करना चाहिए, इस बारे में उन्होंने ये सोच के ये आज का प्रोग्राम 2:30 का ये जो शो है वो बुक किया. हमारे महिला अधिकारी और महिला कर्मचारी मिलके कम से कम 371 या 372 कर्मचारी और अधिकारी हमारे यहाँ पे हैं. मुलांना पोलिसाबद्दल सर्व माहिती व्हावी या उद्देशाने प्रगती विद्यालय हडपसर पुणे येथे पोलीस परेडचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पोलिसांच्या काही तुकड्या तसेच 500 अधिक विद्यार्थी सामील झाले होते. डॉक्टर के व्यंकटेशम पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत प्रगती विद्यालयात काळे पडळ हडपसर पुणे येथे परेडचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुले ही भारताचे भावी जबाबदार नागरिक ठरत असतात, त्याची जडणघडण ही योग्य वेळेतच होणे गरजेचे असते. तसेच लहान मुलांच्या मनातील पोलिसांची भीती नाहीशी व्हावी आणि पोलिसांचे नेमके आयुष्य आणि त्यांची जबाबदारी तसेच ती पार पडत असताना पाळावी लागणारी शिस्तबद्धता ही मुलांना सांगण्यात आली. तसेच मुलांनी भविष्यात पोलीस प्रशासनात सहभागी व्हावे असेही मार्गदर्शन करण्यात आलं. असे परेड इतर अनेक शाळांमध्ये घेण्याचा मानस असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि मुलांना पोलीस म्हटलं की थोडीशी भीती वाटते, परंतु आज आयुक्तांनी मुलांशी संवाद साधलेला आहे आणि आमच्या मुलांना पोलीस कुणी नसून आपले मित्रच आहेत आणि ते मित्रत्वाच्या नात्याने समाजामध्ये काही विघटित घटना घडतायत किंवा मुलींना त्रास होतोय या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी आमच्या मुली सुद्धा निर्भयपणे आपल्या समोर येतील आणि आपल्या व्यथा मांडतील. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस.
हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. जब्बार पटेल यांचा दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा सामना या डॉक्टर श्रीराम लागू यांनी काम केले होते. हा सिनेमा 1974 साली प्रदर्शित झाला होता. याची आठवण अशावेळी प्रामुख्याने येते. त्यांच्यातील अभिनय गुण, त्याचा साधेपणा, ह्या भावना यावेळेस रामदास फुटाणे यांनी व्यक्त केल्या. आणि पुण्यात कसा बसा ते भाड्यापुरते पैसे यायचे, जाहिरातीचे येत नव्हते. आणि इथे महाराष्ट्रात सगळीकडे फ्लॉप होता. म्हणजे थिएटरला लोक झोपायचे आणि गाणं सुरू झालं की उठायचे, आणि डॉक्टर लागून निळपोली बोलायला की झोपी जायचे. ते थिएटरवाले आमच्यावर चिडायचे. आणि त्यात ते एका जर्मनच्या बाईने सेंट्रल सिनेमात पाहिला तो, टाइम्स ऑफ इंडिया वाचून, आणि तिने सांगितलं की हा सिनेमा बर्लिनमध्ये सिलेक्ट होऊ शकतो. फेस्टिवल कमिटी डिकून होते, त्यांना सांगितलं. पण म्हणलं एकच आहे की मी जर सुचवला तर मी तिथे ज्युरी नसते, ते तुमचं पुढं मेरिटवर. जो नाव सुचवतो त्याला ज्युरीत घेत नाही ते कधीच. आणि मग इथं ते सिलेक्शन झालं रिजनल कमिटीत. पुढे शालिनीताई पाटलांनी त्याला विरोध केला की बहुजनाच्या विरुद्धात ते पोस्टर जाळा फाडून टाका. आणि मग त्याच्या विरुद्ध मोर्चे वगैरे सुरू झाले, आणि त्यामुळं थोडाफार चालला काही ठिकाणी. पण पैसे आलेच नाही ते थिएटर भाड्यापुरतेच. आणि जेव्हा जायचं ठरलं बर्लिनला, विरोध केला होता. सिनेमाचा विषय हा आपल्या साखर सम्राटांच्या अगेन्स्ट आहे म्हणून त्यावेळेस ते खूप ते त्यावेळेस आंदोलन गाजलेलं आहे ते. तर जेव्हा बर्लिनच्या आम्ही गावी गेलो होतो, कारण मी सगळीकडे पैसे उसने घेतले होते, तेव्हा प्रत्येक ठिकाणी लोक मागायचे म्हणून मी गावी गेलो होतो त्या ठिकाणी. तर तिथे रेडिओवर बातमी आली, सामना बर्लिन फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाला. आणि दिल्लीच्या दारावाला मुंबईच्या पत्त्यावर आलेले होते. आणि मग बस भाड्याला पैसे नाही, तिथून आमचं उसने पैसे घ्यायला सुरुवात. आणि विचारत पडलो की जर आपण मुंबईला येऊ शकत नाही तर परत बर्लिनला कसं जायचं. मग डॉक्टर त्यावेळेस वरळीला राहत होते, दीपाश्री राम ते सगळे. तर डॉक्टरांच्याकडे डॉक्टर एक काम करता का, म्हटलं काय, म्हटलं उद्या तुम्ही माझ्यावर मंत्रालयात येता का. म्हटलं कशाला, म्हटलं माझं कोणी ओळखीचं नाही पण तुम्हाला सगळे लोक ओळखतात, तुमच्यामुळं मला प्रवेश मिळेल. आपल्याला मुख्य मधुकरराव चौधरींना भेटायचे, अर्थम हे सांस्कृतिक मंत्री. ते म्हणले अरे बाबा मी एक जाईल पण मी परत जाणार नाही कुणाला भेटायला वगैरे, ते पहिल्या दिवशी तो बोलतो ना येतो. त्यांची तयारीच नव्हती मंत्रालयात जाणार आणि कुणाला मागणार काही वगैरे. म्हणलं तुम्ही डॉक्टर एक तास द्या माझ्यासाठी, एकदा मी आत गेलो भेटलो ना मग पुढे मी बघतो. त्यांना एक तास त्रास दिला डॉक्टरने. ते म्हणले तुला दिल्लीला काय फोन करायचे असतील ते माझ्या इथून कर. कारण मी सिनेमा काढला तेव्हा ऑफिस नव्हतं मुंबईत, शिपाई नाही, क्लार्क नाही, ऑल इन वन. स्वतःच 35 किलोची पेटी उचलून टॅक्सीत टाकायची, थिएटरला पोचवायची. तेव्हा त्यांना ते माहीत होतं. ते म्हणजे तुला STD कॉल करता येत, मी पब्लिक फोनवरून करायचं 10-10 पैशाचे पॉईंट टाकून. तू माझ्याकडे ये बैस, तुला दिल्लीला फोन कर काय करायचं असते, इथून तुला कुठे. आणि डॉक्टरने भेटल्यानंतर मग मी पुढे सगळ्या मंत्र्यांना भेटून त्यांना सिनेमा दाखवून मग ते पैसे सँक्शन केले. मग डॉक्टर लागू, निळू फुले, जब्बार, आम्ही सगळे तिकडे गेलो. डॉक्टर आपजवर आले आणि तिथे हा सिनेमा आमचा 24 जानेवारीला संध्याकाळी आमच्या हातात तिकीट आलं. रात्री 10 फ्लाईट, 5 तिकीट मिळालं. ते एलपटे घालून एअर इंडियाला. आणि एअरपोर्टवर ST स्टँडवर जाऊ तसं 1 तास आधी गेलो आम्ही. चेक इन 4 तास आधी होतं त्या ठिकाणी. आमच्या नावाचे स्पीकर चालू होते सगळे. आम्ही पळत गेलो, विमानात बसलो, ते विमान उतरलं दिल्लीत. आणि आम्हाला सांगितलं इंजिन जळालं, काही इंजिन वगैरे जळालेलं नव्हतं. त्या दिवशी आणीबाणी सुरू झाली आणि देशातून कोण कोण बाहेर चालले. म्हणलं आपल्या नशिबात काय भरले दिसत नाही. तिथे आम्हाला अशोक यात्रेत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी पाठवलं. ते आम्ही तिकडे लेट पोहोचलो. तर नर्गिस आणि सुनील दत्त यांनी, नर्गिसने खूप प्रयत्न केले हा सिनेमा बर्लिनला जावा. इंदिराला भेटल्या, म्हटलं याला विरोध करू नका,
हे आम्हाला काहीच हे सगळं नंतर कळलं त्या नर्गिसमुळेच की याला विरोध किती झाला होता कसा तो. बर्लिनला आम्ही 12 दिवस हिल्टनला होतो, जिथे आम्ही 10 रुपये कॉटच्या हॉटेलमध्ये राहायचो, रामनिवास किंवा पारिजात कोल्हापूर, एकदम 5 स्टार हिल्टनमध्ये 12 दिवस राहिलो आणि परत इकडे आलो. पण डॉक्टरांनी जी मदत पहिले 1 तास केली त्याच्यामुळे पुढे धक्का लागला सगळा. पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. देहू रोड परिसरात 2 गटात मारामारीची घटना घडली असून हा ठराव CCTV मध्ये कैद झालाय. देहू रोड शहरातील आंबेडकर नगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास वर्चस्ववादातून 2 गटात तुंबळ हाणामारी घडल्याची घटना घडली आहे. गांधीनगर येथील एका गटाने एका तरुणाच्या घरावर शस्त्रास्त्राच्या सोबत 18 ते 20 जणांनी हल्ला चढवला. घरांच्या काचांची तसेच वाहनांची तोडफोड करत तलवार कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याकडून शहरात दहशत माजवण्यात आली आहे. मध्यरात्री घडलेला संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून CCTV फुटेजच्या आधारे देहू रोड पोलीस दोन्ही गटातील हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिकोना किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या 3 वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणांपैकी एकाचा हेडफोन घेत असताना पाय घसरून थेट 250 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हार्दिक माळी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. हार्दिक माळी हा तरुण त्याच्या 2 मित्रांसह तिकोना किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. तेव्हा तिघेही दरीच्या दिशेने फिरण्यास गेले होते. त्यावेळी फोटो काढून सर्वजण वर आले, परंतु मयत हार्दिकचा हेडफोन येत असताना कुठेतरी पडला. तो परत दरीच्या दिशेने खाली गेला. हेडफोन घेत असताना त्याचा पाय घसरला आणि तो 250 फूट खोल दरीत पडला. ही घटना बुधवारी सकाळी 11:30 सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत हार्दिकचा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना दोन्ही मित्रांच्या समोर घडली आहे अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज गुरुवार हा जळीत वार ठरलाय. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या 2 दुर्घटनांमध्ये 2 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पहिली दुर्घटना पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर अमृतांजन पुलाजवळ घडली आहे. या ठिकाणी ट्रक याचे इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आगीचे पेट घेतल्याने ट्रकच्या आतील केबिन आणि बोनेट जळाले. महामंडळाच्या पथकाने सदरची आग विझवत अपघातग्रस्त वाहन बाजूला केलंय. दुसरी घटना ही खोपोलीजवळ घडली आहे. यामध्ये पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या पुलावरून एक टँकर खाली पडल्याने त्याला आग लागली आणि त्याने पेट घेतलाय. ही आग एवढी भयंकर होती की सर्वत्र धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहायला मिळाल्यात. पहाटे 6:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान दोन्ही घटनांमुळे द्रुतगती मार्गावरील काही काळ विस्कळीत झाली होती. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. जादुई शर्ट करणार महिलेचे संरक्षण. पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांनी बनवला अनोखा शर्ट. अलिबाग मध्ये रंगणार शोध मराठी मनाचा 3 दिवसीय संमेलनाचे आयोजन. पिंपरी चिंचवड मधील 300 पेक्षा जास्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बघितला मर्दानी 2 आणि प्रगती विद्यालयात पोलीस परेडचे आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. Thank you.